आग लागलं होतं काळं शर्ट पाहून. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एक व्लॉगमध्ये. मी ऋषिकेश जेजुरकर स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये. आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे मी आलेलो आहे आता वावरामध्ये, आणि जस्ट सोडलं आहे आपल्या टमाट्याला पाणी. टमाट्याचा खुडा करण्यायोग्य आता टमाटे पिकलेले आहेत. तर खूप दिवसानंतर मी व्लॉग काढतो आहे, माझे व्लॉग्स एडिट पण आहे आणि काही अपलोडही करायचे, काही SD कार्डमध्ये दाखवत नाही आहे लॅपटॉपमधून घेतल्याच्या नंतर. तर तो विषय वेगळा आहे, तो बाजूला राहू द्या. तर मित्रांनो, सीन असा झाला आहे माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्याचा झाला आहे विषय. तर काय होतं आहे, मी ज्यावेळेस शूट करतो आहे त्यावेळेस मला 3-4 सेकंद थोडं काहीतरी बडबड करून घ्यावी लागते आणि मग व्लॉग सुरू करावा लागतो, तेव्हा माझा आवाज क्लिअर येतो. नाही तर तुम्ही पाहिलंच असेल आत्ता की मी टाकतो थोडासा सीन का कसा विषय होऊन जातो इकडं. म्हणजे ज्यावेळेस मी शूटिंग चालू करतो ना त्याच वेळेस माझा आवाज रेकॉर्ड होत नाही, 2-3 सेकंदानंतर शूटिंगच्या माझा आवाज रेकॉर्ड व्हायला सुरुवात होती. तर आजचा विषय काही नाही आहे, बस एवढेच काम आहे. काल दुखत होतं पोट, त्याच्यामुळं तर काही जास्त व्लॉगिंग केली नाही. म्हणजे केलं होतं व्लॉग मी शूट, 2-3 व्लॉग काढले, म्हणजे सीन काढले आणि मग तसंच ठेवून दिलं. पोट दुखल्यामुळं मला काही चान्सच जमला नाही करायला. तर आता इकडं विषय असा आहे, याला सोडले पाणी पाहू पाणी किती वेळ चालतं आहे. आता 8 वाजेपर्यंत लाईट आहे, जायलाच 8 वाजता. मी लवकरच आता आहे ना, आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी पण बदलणार आहे आणि व्हॉइसची जी क्वालिटी आहे ती पण थोडीशी चेंज होणार आहे. कारण मी आता विचार करतो आहे एक नवीन मोबाईल घेण्याचा, किंवा मग छोटासा गोप्रो कॅमेरा असतो तर तो गोप्रो कॅमेरा घेण्याचा. सेकंड हँड बघेल टमाट्याचं झालं बरं, काही भाव वगैरे चांगला भेटला तर मग डायरेक्ट शोरूमच काढून घेऊ, त्याचा काय विषय नाही. तुम्हाला माहिती शेतकऱ्यांचं कसं असतं, एक तार नाही तर पार. एक कसं विषय, टमाट्याला जर चांगला भाव भेटला, चांगले पैसे झाले टमाट्याचे, तर नवीन आयफोनच घेऊन टाकू परत एकदा. 13 नाही तर 12 कोणता तरी एक उचलूच. पण मग गोप्रोची जर ॲडजस्टमेंट झालीच, चांगला पैसा झाला तर गोप्रो घेऊन टाकू. म्हणजे कसं आपल्याला मोठं व्लॉगिंग पण आपल्या स्प्लेंडर बाईकवर करता येईल आणि बरेच सारे व्लॉग. म्हणजे मी कुठं फिरायला जाईल तर फिरूनही तुम्हाला आसपासचे एरिया ठिकाणं दाखवेलच. तर आता लाईट गेलेली आहे जस्ट आत्ता इतक्यातच, 8 वाजले. मी अजून आंघोळी केली नाही, बघू शकता बुरसाचे. तर हा दलिंदरपणा चाललाय, दररोजचाच दररोज येतोय माळ्यामध्ये झोपातून, उठल्या 6 वाजता. आणि आता घरी जाऊन पटक्यानं आंघोळ करून कांदे साठवायचं काम चालू आहे. ते बघायचं, चाळीत कांदे पॅक करायचे म्हणजे स्टोअर करून ठेवायचे. तर घरी जाऊन करतो आंघोळ पांघोळ, चहा पाणी नाश्ता. पोट थोडंसं परत दुखायलंय, कालही दुखत होतं जरासं, आता परत दुखायला लागलंय. बात गोळी बिळी घेतो, एखादी इनो बिनो घ्यावं लागेल, जळजळ होती. तर बघू घरी जाऊन काय विषय होतो आजचा. पाणी पाजायचं, बैलांना पाणी पाजून झालं का त्यांना आणायचं इकडं सावलीला. आणि ते आता वावरत होते सगळे जनावर, इथून तर काही दिसत नाही आहे. पाठीमागे खूप सारा चारा दिसत असेल तुम्हाला, तर त्या चाऱ्याकडे बांधले होते. आत्ता आणतोय मी त्यांना सावलीला. तर इकडं झाड आहे एक, त्या झाडाखाली बांधायचे. आणि अजून बरेच जनावर आहेत ते आणायचे इकडं. आता यांना पाणी पिऊन देतो, पहिले पाणी पित आहे. तर पाणी पिऊन झालं का मग घेऊ इकडे. विषय नाही आहे, चाल इकडे. ऐकती नाही राव, मारायला लागलो होतो एक. त्याला पाणी पाजतानी विषय दुखायचं तर काही थांबत नाही आहे, त्याच्यामुळं अजून आंघोळही नाही केली. मळ्यातून आलो तसंच झोपलो होतो, थोडंसं झोपेतून उठलो आहे. आणि जस्ट आता ह्या गाई राहिल्या पाठीमागे, दिसतच असतील तुम्हाला. त्या गाईंना आता सावलीला घेऊन जायचं आहे. तर त्यांना सावलीला बांधितो आणि घास टाकून द्यायचा. घास कापलाय इकडं पाठीमागे, घास दिसतच असेल तर तो घास टाकायचा त्यांना. आणि मग बघू आंघोळ वगैरे करतो, थोडं फ्रेश होतो आणि पाहू. म्हणजे आरामच करायचा थोडंसं, पोटामुळे काही जास्त काम लोडचं काम नाही उचलता येते, म्हणजे वजनदार काम नाही करता येते. बारे बिरे देण्याचं कामही थोडं थोडं चालू आहे, जास्त नाही. कारण कसं आहे, जास्त प्रॉब्लेम झाला तर अजून दवाखान्यात जावं लागलं. आता जस्ट गोळ्या घेतल्या आहे मी, तर बघू काही इफेक्ट होतोय का गोळ्यांचा. आणि पाजलं आहे इकडं, बांधले पाठीमागं. आणि बघू शकतो थोडं फोकस करतो मी बॅक साईडला, तर आता माझ्या चेहऱ्यावर फोकस आहे. आणि इकडं पडलेला आहे खाली घास, तो घास आता टाकायचा यांना. पण तुम्हाला पाठीमागे एक गोष्ट दाखवतो मी, ही बघा ही डॉली आहे, एवढीशी होती, एवढी एवढी होती.
तू ती आणली तेव्हा आणि आता ये वासरी तिकडे पाठीमाग चिंकी आणि मिंकी. मिंकी तर गेलेली आहे, चिंकी आहे इथं आणि डॉली आहे. आणि चिंकीच्या जागेवर दुसरी एक चिंकी आलेली आहे, तिचं नाव तर काय ठरवलं नाही. तिचं एक पिल्लू पण होतं, पण ते पिल्लाला म्हणजे असं थोडंसं आजार झाला होता, जंता टाईप, तर त्याला खूप जुलाब होत होते. त्या जुलाबानंतर ते डायरेक्ट गेलं म्हणजे. आणि आता जस्ट देतो घास घालून आणि करतो थोडासा रेस्ट. व्हिडिओ एडिट करायची पण पी सीच आपला घरी नाही आहे. पी सी दिलेला आहे क्लासवरती सरांना, त्यांना पाहिजे होता. मग तो पी सी क्लासवरती गेलो, क्लासवरती कधी तर करेल शूट, दाखवेल तिकडे. आणि आता जस्ट इकडे तुम्हाला मी बोललो होतो की कांदे स्टोअर करायचं काम चालू आहे, तर ते आलेलो आहे मी चाळीत. इकडे बाबा आणि आत्या भरत आहे कांदे. बाबांचं ऑपरेशनही झाले, ते मी आय थिंक सांगितलं होतं की नव्हतं तुम्हाला, हरण्याचा प्रॉब्लेम असतो, तर त्याचं ऑपरेशन झालेलं आहे बाबांचं. म्हणून ते बघा लुंगीवरच आहे. आणि इकडे आहे कांद्याची चाळ भरली आहे, ह्या साईडला पण थोडेसे टाकलेले आहेत. आणि इथं खूप मोठा गंज होता, तो गंज आता पूर्ण रिकामा झाला आहे. आणि इकडे पाठीमागं कांद्याच्या गोण्या आहेत, म्हणजे या गोल्टीच्या गोण्या आहे. इकडं मेन कांदा आहे जो स्टोअर करायचा असतो तो. बघू आता दुसरं काम. तर वो पप्पा माणसं घेऊन गेले कांदे आणायला, आणि ते आता ट्रॅक्टर भरीत असतील तिकडं. भरून झाला का येईलच घरी. घरी आल्यावर दाखवतो मी शूटिंगमध्ये की इथं वतायचं या जागेवर. इथं वतला मग काय, या गोण्या साईडला करून घ्यायच्या आणि इथं वतून जायचा. परत यांचं भरायचं काम सुरू. आलेलो तो माळ्यातून बांबू घेऊन घरी, आणि जस्ट आत्ताच तयारी केली आहे, कपडे चेंज केले, आंघोळ केली, आणि इकडं घेतलं आहे हातात पासबुक. तर पासबुक घेऊन चाललेलो आहे आता मी बँकेमध्ये. आणि बँकेत जायचं आहे, थोडंसं काम आहे, तर ते काम कम्प्लीट करून येतो. आणि शक्यतो मी बँकचा सीन दाखवेल या ना दाखवेल तुम्हाला, पण घरी आल्यावर नक्की दाखवेल. आणि काय काम केलं आहे ते आत्ता सांगत नाही, मी सांगेलच तुम्हाला. तर येतो जाऊन बँकेत, जे काय आहे ते काय माझं काम कम्प्लीट करून घेतो आणि मग भेटू आपण. क्लासवरून आलेलो आहे घरी आणि जस्ट आत्ता पाणी पिलं. आणि आता बैलांना जे आहे ते घेऊन जायचं आहे खाली वावरात बांधायला, तिकडे त्यांना चारा वगैरे टाकून द्यायचा. आणि मग बघूच आपलं ते एडिटिंगचं काम तर काय पूर्ण झालं नाही, लाईट गेली. यू पी एस होतं तिथे, पण मग यू पी एस म्हणजे कामच पूर्ण नव्हतं एक्सपोर्टिंगला, त्यामुळे जास्त वेळ यू पी एसवर पण नाही चालवतो येत पी सी. ठीक आहे, परत संध्याकाळी जाऊन बघेल काय नेमका विषय. सेव्ह करून ठेवला आहे आम्ही प्रोजेक्ट, बट त्याला अजून थोडं एडिट करायचं आहे, एडिटिंग बाकी आहे त्याची. आणि वाईट सोट करून घेऊ. आता जस्ट बैलांना सोडतो आणि घेऊन जातो खाली. इकडे आणला आहे पाठीमागे घास, मम्मी घालते जनावरांना घास, तर जनावरही बी नुसते येडेवानीच करते घास घालायला गेल्यावर. आत्ता माझ्या मागं लागलं होतं काळं शर्ट पाहून. तर इकडे मम्मी आली परत घास घ्यायला, आणि या बाकीच्या गाईंना पण टाकायचं आहे. मी करतो आहे सध्या ब्लॉगिंग. तर मी चाललो आहे आत्ता गाईचं दूध काढायला, आणि दूध काढून घेतो. रात्री जायचं आहे 12:30 येणार आहे लाईट, तर तिकडचाही व्लॉग मी शूट करेल शक्यतो. आणि नाहीच केला तर नाही येणार, पण केलंच तर यूट्यूबवर येऊन जाईल, तुम्हाला हे नोटिफिकेशन भेटून जाईल त्याचं. तर या व्लॉगला करू इथेच एंड. पाणी चालू आहे मला आता, गाय धुवून झाली का लगेच बाऱ्याकडे जायचं आहे. आत्ता माझी सिस्टर जी आहे ती बारे देते आणि इथे झालं का. तर या व्लॉगला करू इथेच एंड. व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्लॉगला लाईक शेअर कमेंट जरूर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. भेटूए पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत राम राम.